भाजपमध्ये मी प्रवेश करणार नाही आणि त्या पक्षाची उमेदवारीही घेणार नाही जर काँग्रेस आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाही तर अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय ते येथे आयोजित बोलत होते गेली पंधरा वर्षे मतदारसंघात कधीही न फिरणारा लोकसभेत न बोलणारा मुका आणि अदृश्य खासदार तुम्ही निवडून दिला आहे असं म्हणत सुजय विखे यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावरही सडकून टीका केली भाळवणी येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते पुढे बोलताना विखे म्हणाले की माझ्या उमेदवारीस विरोध केला जात आहे कारण मी सामान्य माणसाचा आवाज आहे आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सामान्यांची सेवा करतो प्रत्येक पक्षात चांगले आणि वाईट लोक असून राजकारण हा खोटे बोलण्याचा धंदा झाला आहे काँग्रेस आघाडीने उमेदवारी दिली तर ती नम्रपणे स्वीकारीन मात्र कोणत्याही पुढाऱ्यासोबत रात्रीतून सेटलमेंट करणार नाही मी खासदार होणार किंवा नाही हे जिल्ह्यातील चार पुढारी ठरवू शकत नाही मतदारसंघातील साडेसतरा लाख मतदार ते ठरवतील